अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। गेल्या सहा टर्मपासून जामनेर तालुक्याचं नेतृत्व करणारे आमदार गिरीश महाजन हे आता पुन्हा यावर्षी विधानसभा निवडणूक लढवित आहे आणि यासाठी आज नामनिर्देशन पत्र ते दाखल करणार आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आजची शेवटची तारीख आहे आणि आज आमदार गिरीश महाजन हे देखील आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहे। आपण बघू शकत आहात किती मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली आहे। ही महाशक्ती प्रदर्शन रॅली आपण म्हणू शकतो। फार मोठ्या प्रमाणात जनसागर या रॅलीमध्ये उसळलेला दिसत आहे। आपल्याला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचबरोबर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे त्या देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गर्दी एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी कधी नव्हती, आपण त्याचे साक्षीदार आहात। एवढी गर्दी कधी नव्हती, इतका उत्साह, एवढी गर्दी कार्यकर्त्यांची, विशेष करून तरुणांची या ठिकाणी आज फॉर्म भरायला या ठिकाणी आली होती। मुस्लिम समाज विशेष करून खूप मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलेला बघितला असेल, दलित समाज असेल, सगळे समाज गंभीरपणे यावेळेला माझ्या पाठीशी, भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे आहेत। काल प्रतिस्पर्ध्यांनी सुद्धा फॉर्म भरला, 7-8 लोकंसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या फॉर्म भरायला आलेले नव्हते, म्हणजे आमचे जेवढे बँडवाले होते तेवढेसुद्धा त्याच्याकडे फॉर्म भरायला लोक आलेले नव्हते, असं म्हटलं स्वागत होणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की आता फक्त 20 तारखेची आपण वाट बघा आणि त्यानंतर निकालाची वाट बघा, नंतर आपल्याला कळेल की या ठिकाणी किती मतं निघाल्या। मी संख्या लक्षणीय होती बाबा, आज आपलं फॉर्म भरायचं निश्चित। लाडक्या भगिनी आमच्या त्याही या ठिकाणी आलेल्या होत्या, आमचे तरुण कार्यकर्ते, तर त्यांना उदाहरण झालं होतं मला असं वाटतं त्यांच्या उत्साहाला। आपण बघितलं असेल किती उत्साहामध्ये ते नाचत गात त्या ठिकाणी, फॉर्म आम्ही त्या ठिकाणी भरलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आतापर्यंत सगळे रेकॉर्ड तुटतील इतक्या मताधिक्याने त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची सीट त्या ठिकाणी निवडून येईल। बऱ्याचदा मला असं वाटतं की लोकांना प्रश्न पडला नेमकी हे फॉर्म भरायची रॅली होती का विजयी रॅली होती, तर ते आपण बघा। म्हणजे खरं सांगतो मी, एवढी मोठी रॅली मलाही अपेक्षित नव्हती, इतकी मोठी संख्या मलाही अपेक्षित नव्हती, पण लोक इतके स्वतःहून या ठिकाणी फॉर्म भरायसाठी या ठिकाणी आलेत, मला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेत, त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पण आजची संख्या बघून आपल्याला निकालही कळायला असेल, फक्त ना मताधिक्य किती येतं त्यात आम्हाला टॉपर करायचं आहे। विरोधकांची धडक 23 तारखेला समोर येईल, विरोधकांची धडकी भरवणारी आजची रॅली होती असं आपल्याला। आता त्यांना जाऊन विचारा, आपण ते इतके कोडगे आहेत की त्यांना काही वाटत नाही, ते म्हणतात आमचं अंडरग्राऊंड मतदान आहे असं म्हणतील, त्यांना काही अर्थ नाही त्याच्या म्हणण्याला। चल, आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय आमदार गिरीश भाऊचा फॉर्म भरण्यासाठी इथे हजारोने कार्यकर्ते उपस्थित झालेले आणि मला वाटतं हीच गिरीश भाऊंची खरं विजयाची पावती, कुठल्याही कुठे जातीपंथाचं न करता एक आरोग्य दूत म्हणून हे भाऊंची ओळख राहिलेली आणि या माध्यमातून मला वाटतं एक जनतेचा सेवक म्हणून हा एक भाऊचा ओळख नक्कीच समाजात दिसलेला आहे। आज सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने भाऊंना आम्ही सर्व शुभेच्छा देतो आणि प्रचंड मताने भाऊंना जनता आशीर्वाद देईल अशा जनतेला विनंती करतो। धन्यवाद। अरे गिरीश भाऊ तू मागे बघा। गिरीशजी महाजनांच्या नामांकन पत्र दाखल करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचा, महिला बंधू भगिनींचा उत्साह पाहून खरंच खूप चांगलं वाटतंय की सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। ठाम विश्वास आहे गेल्या 6 टर्मपासूनच आमदार गिरीश महाजन हे निवडून आले, तर त्यावेळेस नक्कीच येतील आणि विकासाला, विकासाचा मुद्दा आहे, विकासाला तर लोक मतदान करतील। तुम्ही ज्या शाळेचे शिक्षक होते त्या शाळेचा हेडमास्टर एकच भाऊ गिरीश भाऊ। आपण या ठिकाणी सर्व भगिनी या स्वयंस्फूर्तीने लाडक्या गिरीश भाऊ महाजन यांच्या फॉर्म भरण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आले। लाडक्या बाई योजनेचा फायदा असा झाला की प्रत्येक घराघरात कोपरी कोपरी गरीबागरीब आपल्या लाडक्या बहिणीचा फायदा होता। 1,500 रुपयाचं काय महत्व असतं आणि कोणाकोणाची दिवाळी आज प्रत्येक जण साजरा करत आहे। या ठिकाणी आपण फॉर्म भरण्यासाठी मोठ्या उपस्थितीने इतक्या संख्येनं बहुसंख्येनं पहिलं आले गोरगरिबांसाठी या 1,500 रुपयाचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि यामुळेच आम्ही मोदीजींचे व गिरीश महाजन भाऊ यांचे मनापासून धन्यवाद करतो। अशा अनेक योजनांची स्फूर्ती भगवंत त्यांना देव हीच विनंती। आदरणीय नामदार साहेब गिरीश भाऊ महाजन आज आमदारकीचा अर्ज भरताय 2024 विधानसभा। लाडका बहिणींना
1300 रुपयाचा फायदा झाला। या योजनेचा सर्व महिलांना फायदा झाला आणि सर्वांची दिवाळी आनंदात साजरी झाली। त्यासाठी आज भाऊंना पाठिंबा देण्यासाठी सर्व महिला भगिनी आज आम्ही आलेलो आहोत। सर्वांचे भाऊ लाडके भाऊ गिरीश। मी टाकरखेडा सरपंच। आता ही जी आपल्या लाडकी बहीण योजना जी आलेली आहे, तर ही सर्व महिलांसाठी आहे आणि ही गरीबातल्या गरीब महिला ज्या आहेत की त्यांना हा जो दिवाळीचा सण दसऱ्याचा सण तो एकदम चांगल्या पद्धतीने हे साकार करता येतो आहे। आणि त्याचबरोबर ज्या महिला दुसऱ्यांवर अवलंबून होता तर त्यांना स्वतःचा त्या स्वावलंबी झालेल्या आहेत। त्यांना पैशाचं पाठबळ मिळत आहे आणि त्यांना स्वतः ते पैसे आपल्या कुटुंबावर खर्च करता येत आहे। त्यांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी जनसमुदाय उसळला आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत माजी खासदार उल्हासदादा पाटील आहेत। आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दादा काय सांगाल, खरं तर हा जनसमुदाय नसून महाजनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे, काय सांगाल? अतिशय कशा पद्धतीचं रॅली या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता आदरणीय गिरीश भाऊंच्या वतीने इथं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीने इथं आहे। कार्यकर्ता म्हणजे आदरणीय गिरीश भाऊ हे स्वतःला कधीच मंत्री समजत नाही, ते सातत्याने कार्य करत राहतात। प्रत्येक कार्यकर्त्याचा ते फोन घेतात, प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होतात, याचीच पावती या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसते। माझ्या माहितीप्रमाणे 1.5 लाखाच्या मतांनी फरकाने निश्चित गिरीश भाऊ निवडून येतील। खरं तर गिरीश भाऊंसोबतच 30 वर्ष काम केलेले दिलीप खोडबे हे त्यांच्या विरोधात यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काय वाटतं आपल्याला, आव्हानात्मक असेल की कसं असेल? नाही, खरं म्हणजे गिरीश भाऊंनी आदरणीय आपले खोडबे साहेबांना स्वतः लाल दिव्याचं मंत्रीपद दिलं होतं, त्यावेळेस त्यांना त्यांच्या घरामध्ये विद्याताईंना सभापतीपद दिलं होतं आणि त्याचबरोबरने त्यांना फार मोठा सन्मान त्यावेळेस होता। पण काय माहिती दिलीप भाऊ खोडपेंना कोणी कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये तयार केलं, निश्चितच त्याला पश्चाताप करावा लागेल। दादा जनसमुदाय बघून ही फॉर्म भरण्याची रॅली आहे की विजयी रॅली आहे असाच प्रश्न निर्माण होतोय। आपणच बघा, आता आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची कुठेही रॅली निघाली नसेल। प्रत्येक सामान्य कार्यकर्ता आहे, प्रत्येक गोरगरीब कार्यकर्ता आहे आणि त्या निमित्तानं ही रॅली खूप महारॅली होते। कारण प्रत्येक घरामध्ये काम आहे, गावामध्ये काम आहे, व्यायामशाळा आहेत, सगळ्याला या जामनेर तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचं काम आदरणीय गिरीश भाऊंनी केलं आहे। केळीचं इथं कधी लागवड होत नव्हती, आता जवळजवळ 40-50% जामनेर तालुका केळीची लागवड करणार आहे आणि त्या ठिकाणी केळीचं सगळ्यात आजकाल, पूर्वी आमच्या रावेर यावल तालुक्याची केळी चवदार म्हणून प्रसिद्ध होती, त्याला पुढे टाकून गिरीश भाऊच्या नेतृत्वाने जामनेर तालुका पुढे जात चालला जाता। ताई काय सांगाल आज तुम्ही गिरीश भाऊंचा उमेदवारी दाखल करण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहात, काय सांगाल? आज आपल्याला दिसत आहे जसं तुम्ही जामनेर शहरात एंटर कराल, अजून बाहेरपासून गाड्या यायला ऑलरेडी सकाळपासून लाईन लागलेल्या आहेत, सुरुवात झालेली आहे। आणि तुम्ही बघाल तर सगळ्या कार्यकर्त्यांचा तुम्ही एकदा चेहरा बघा, त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, उत्साह, तो 23 नोव्हेंबरचा आजच होत आहे। आज कुठल्या, आता पुढचे 4 दिवस मी सांगते कोणाच्याच घरी दिवाळी नाही होणार, सगळ्यांची दिवाळी होणार तर ती 23 नोव्हेंबरलाच होणार आहे। सगळे कार्यकर्ते फटाके फोडतील तर ते 23 नोव्हेंबरचेच फोडतील आणि त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्त्यांसोबत आपल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सगळ्यांना पोहोचवायला, म्हणजे प्रत्येक योजना ही जामनेर तालुक्यामध्ये जामनेरमध्ये सगळ्यांकडे पोहोचवायची जबाबदारी ही गिरीश भाऊ आणि त्यांच्या पूर्ण टीमनी जी घेतली होती, त्याच्यामुळे एक एक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती पोहोचलेला आहे। गिरीश भाऊ जरी कधी इथे रस्त्यात असतात तरी ते प्रत्येक घरात पोहोचलेले आहेत आणि त्यांचे प्रत्येकाशी एकदम वैयक्तिक संबंध आहे। म्हणून सगळ्या बहिणी बघा तुम्ही केवढे आहात, तुम्ही सगळे आपले कार्यकर्ते बघा केवढे आहात आणि सगळ्यांचे चेहरे बघा एकदा, उत्साह तर बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती किती सुंदर आहे। काही लाडक्यां बहिणींसोबत तरुणांचा देखील या रॅलीमध्ये जास्ती मोठा सहभाग दिसतोय,
तरुणांना कसं असतं ना की एक आधार पाहिजे असतो, एक साधना पाहिजे असते. आपल्या गावामध्ये टिकावा आज तरुणांनी ह्याच्यासाठी खूप खूप कष्ट करायला लागतात, कारण की नाही तर ऊट सूट सगळे तरुण बाहेर पळून जातात. पण गिरीश भाऊंनी सगळ्या तरुणांना इथे टिकवून ठेवलेलं आहे. गिरीश भाऊंनी सगळ्या तरुणांना काही ना काहीतरी कुठेतरी काम दिलेलं आहे, कुठेतरी त्यांना नेहमीच ते सतत घेऊन चाललेले आहेत आणि म्हणूनच एवढे तरुण त्यांच्यासोबत आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणारे नेते कोण असतील? तर आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील. गरिबांचा नेता आहे गिरीश महाजन, लाख मतांनी निवडून येणार आहे. भरपूर काम करत गरिबांच्या दावखण्याचे काम करतोय. कार्यकर्त्यांचे नेते जर कोण असतील तर आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील. एक शेर बोलतो गिरीश महाजन के लिए, ये समझने का वक्त आ गया कौन मुसीबत में हमारे करीब होता है. समझने का वक्त आ गया कौन मुसीबत में हमारे करीब होता है. सच कहता हूँ ऐसा नेता किस्मत वालों को नसीब होता है. छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून आमदार गिरीश महाजनांच्या हस्ते या ठिकाणी आरती संपन्न होत आहे.
सहभागी झालेले आहेत। आमदार गिरीश महाजन यांचं नाव निर्देशन पत्र या ठिकाणी करण्यासाठी आज भव्य रॅली काढण्यात आली आहे। शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आलेली आहे। आपल्या सोबत काही महिला भगिनी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। हे गिरीश भाऊ एकच भाऊ सुखात दुःखात सर्वांच्या मुखात आमचा गिरीश भाऊ सर्वांसाठी आम्हाला फक्त भाऊ 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 गिरीश भाऊ एक समक्ष नेतृत्व आहे। समाधान घेऊन जाणारा माणूस आहे। प्रचंड मताने विजय होते याचा शंकाच नाही। तुम्ही रॅली पाहिलेच आहे, भव्य दिवे रॅली आहेत, बहुचा विजय होईल याचा शंका नाही। आपण बघू शकत आहात या ठिकाणी फक्त एक समाज नाही तर जामनेर तालुक्याचा असंख्य समाज हा नामदार गिरीश महाजन यांना पाठिंबा दर्शवते। बंजारा समाज हा जो भाऊवर अतूट प्रेम आहे आणि प्रेम करणारा समाज आहे। त्यांना फक्त भाऊंच चित्र डोळ्यासमोर दिसत पूर्ण होटिंग माझ्या समाजाची पूर्ण भाऊ तुम्ही आजचा हा फॉर्म करण्याचा उत्साह बघून लोकांचा मला वाटत असेल आता की काय उत्साह आहे लोकांमध्ये आणि आम्ही आजच रिझल्ट बघू शकतो इथे। आमदार गिरीश महाजन यांची नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आज सांगर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची ही मोठी रॅली निघालेली आपण बघू शकता। त्या रॅलीमध्ये आमदार महाजन यांच्या सौभाग्यपती जामनेर तालुक्याच्या जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन या देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। माजी महिला पदाधिकारी आहेत त्या देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्या सोबत काही कार्यकर्ते देखील आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। आज आमच्या चाडर उघडत आहे। गिरीश भाऊंवरती वैयक्तिक प्रेम करणार आहे व तालुक्याच्या विकासाची गंगा आली आहे। जात पात न पाहता कार्यकर्त्यांना कुठलाही विचार न करता ती विकासाची गंगा आहे त्याचं एक प्रतीक आहे। आज विरोधकांच्या पायाखाली म्हणजे वाढू दे काय माती राहणार नाही त्यांच्या पायाखाली असा आज यांनी सागर उघडलेला आहे। त्या ठिकाणी आमदार गिरीश महाजनची प्रिया जाणून घेणार या ठिकाणी माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन हे सातव्यांदा नामांकन दाखल करत आहे। यावेळेस जामनेर तालुक्यातील लोकांनी संकल्प केला आहे। आम्ही यावेळेस गिरीश भाऊंना राज्यात उच्चांक मताने निवडून आणण्याचा संकल्प तालुक्यातील लोकांनी केला आहे आणि आजची नामांकनचं 100% जनसमुद आहे। आज सर्व समाजातील सर्व घटकातील आहे आणि आज निश्चितपणे आज गिरीश भाऊंची ही नामांकन रेणी आहे की विजयी रेणी आजचा प्रश्न सर्वांना पडलाय तर निश्चितपणे विजयी रेणी आहे। औपचारिकता फक्त बाकी आहे। या रॅलीची कुठेही तुलना होऊ शकत नाही। या रॅलीची महाराष्ट्रात आज कुठेही तुलना होऊ शकत नाही। ही रॅली जी आहे हे उत्तर महाराष्ट्राची सर्वात मोठी रॅली आहे। आज जिल्ह्याभरामध्ये जितके नामांकन झाले ते सर्व गर्दी आणि ही गर्दी बढ़ते जाना आगे बढ़ते जाना। गेल्या 30 वर्षापासून माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन हे अल्पसंख्याक समाजाला बहुसंख्याक समाजाला बारा बलौतेदार समाजाला सोबत घेऊन चालत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जसे सगळे मावळ्यांना घेऊन चालत होते तसे आमचे गिरीश भाऊ सर्व समाजाला एकत्र घेऊन चालता। म्हणून हा त्यांचा विजयी रथ म्हणून आज मी 1,00,000 निर्णय भाऊ निवडून येतील अशी मी सर्वांची अपेक्षा करतो आणि इथं थांबतो। एकच भाऊ एकच भाऊ बोले सियावर रामचंद्र की भारत
माता की। धन्यवाद मैडम। आज या रैली मध्ये उसळलेला हा महासागर पाहता आणि प्रत्येक कार्यकर्त्यांपासून तर थेट पदाधिकाऱ्यांपर्यंतच्या त्याचबरोबर तळागाळातील सर्व नागरिकांच्या ज्या भावना ती या ठिकाणी व्यक्त करतात त्यावरून नक्कीच हे सांगता येणार आहे की आमदार गिरीश महाजन हे गेल्या 6 टर्मपासून जामनेर तालुक्याचं नेतृत्व करत आहेत, परंतु आता 7व्यांदा देखील तेच विजयी होणार आहे यात शंका आता कुठेही दिसत नाहीये। आपले सर्वांचे लाडके नेतृत्व गिरीश भाऊ महाजन आज नामदिन दर्शनपत्र दाखल करत आहे, तरी लोकांनी आजच समजून घ्यावे की आपलं काय झालेलं आहे। विरोधकांना आजच धाकती बसून गेलेली आहे की आपण बहुसंख्य मतांनी आपला पराजय झालेला आहे। मॅडम हे काय सांगणार आहे, एवढं मोठं जनसागरच म्हणूनच्या याच्यावरती विश्वास ठेवून एवढं मोठं जनसागर इथे उसळलेलं आहे आणि याच्या पुढे तुम्हाला निकाला ते तुम्हाला माहिती पडेल की 1 लाख मतांचे भाऊ निवडून येते याची चाकोली आम्ही घेतो, कारण काय हे महाराष्ट्राचं नव्हे तर आता केंद्रामध्ये भाऊंची चर्चा होत आहे की हे भाऊ म्हणजे संकटमोचक, संकटमोचकांचं जे काय तुम्ही बघताय की एवढा मोठा जनसागर तिथे इकडे उतरलेलं आणि त्यांना मी शुभेच्छा देतो आणि लवकरच आपल्याला 25 मतं देते या भाऊ 1 लाख मतांचे निवडून येतील एवढ्या सांगतो शुभेच्छा। आमदार महाजन हे फक्त निवडूनच येणार नाही तर ते 1 लाखाची निवडून येतील असा ठाम विश्वास या ठिकाणी आपल्याला कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतील। भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष आणि वरणगावचे नगराध्यक्ष आपल्या सोबत या ठिकाणी आहे, त्यांच्याकडून आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया नेमके ते जाणून घेऊ। महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांची आज फॉर्म भरण्याचा दिवस आहे, ते फॉर्म भरले नसून ही विजयाची रॅली आहे। आदरणीय गिरीश भाऊ हे 80,000 मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही। शेवटी एक छोट्या समाजाचा मनुष्य ज्यावेळेस विकासाचा ध्येय डोक्यावर ठेवतो आणि विकास या मतदारसंघाचा नव्हे तर या जळगाव जिल्ह्याचा खांद्याचा विकास करण्याचा प्रयत्न आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी केलेला आहे, त्याकरता आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे सर्व सामान्य लोकनेते असून सर्व समाजाचे लोकनेते आहे, त्याकरता आदरणीय गिरीश भाऊंचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे। 80,000 मताधिक्याने गिरीश भाऊ निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास कार्यकर्ता होणार आम्हाला त्या माध्यमातून वाटतो। शेवटी लोक जात पात पैसा पाहत नाही, शेवटी लोक एक काम पाहतात आणि आदरणीय गिरीश भाऊंनी या मतदारसंघात सार्वजनिक विकास केलाय, या जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक विकास केलाय, आमच्या वरणगाव शहरात सुद्धा मोठं काम आदरणीय गिरीश भाऊंनी केलं, म्हणून आज गिरीश भाऊंचा विजय हा ही विजयाची रॅली गिरीश भाऊंची आहे। सगळ्यात गिरीश भाऊ इथे मी मला माझ्या सर्वांच्या वतीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय साहेब, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय साहेब, देवेंद्र फडणवीस जय साहेब। आमदार महाजन हे आज नामनिर्देशन पत्र भरायला जात आहे आणि त्यासाठी रॅली निघाली, परंतु आमदार गिरीश महाजन यांची विकास कामं पाहता आणि यांचे जनतेवरील प्रेम पाहता आणि सर्वांनी या ठिकाणी आमदार गिरीश महाजन यांची ही विजय रॅली म्हणून घोषित केली आहे।
गिरीश महाजन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खरं तर आज उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख होती आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करत असताना हजारोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी आलेला होता. आमदार गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणूक 2024 नामनिर्देशन पत्र हे दाखल केलेलं आहे. जामनेर शहरातूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातून फार लांबून असा जनसमुदाय हा आमदार गिरीश महाजन यांना पाठिंबा देण्यासाठी आज जामनेर शहरामध्ये दाखल झाला होता. जामनेर शहरामध्ये आज फार मोठ्या प्रमाणामध्ये आमदार गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ भव्य अशी प्रदर्शन रॅली ही काढण्यात आली, शक्ती प्रदर्शन रॅली ही काढण्यात आलेली होती. आमदार महाजन यांचे प्रतिस्पर्धी असलेले दिलीप खोडपे हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्ती असून आता एकनाथ खडसे हे खोडपे सरांना निवडून आणण्यासाठी कशी रणनीती आखतील याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. प्रत्येकाने आमदार गिरीश महाजन हेच विजयी होणार असा दावा केलाय. परंतु आता आमदार गिरीश महाजन आणि दिलीप खोडपे यांच्यातील जी चुरशीची ही लढाई होणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी विनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर.